केंद्र सरकारनं काळ्या पैशा विरोधातील लढाई सुरू ठेवली असून त्याची धार आणखी वाढवली असल्याचं केंद्रीय अर्थ खात्यानं आज स्पष्ट केलंय बेनामी ऍक्टच्या तरतुदीनुसार वर्षभरात साडेतीन हजार कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे नऊशेहून अधिक मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे आगामी कालावधीत आणखी तीव्र कारवाई होणार असल्याचा इशारा अर्थ खात्यानं दिलाय मोदी सरकारनं सत्ता स्थापन केल्यापासून काळ्या पैशाविरोधात आघाडी उघडली आहे त्याचाच एक भाग म्हणून बेनामी कायदा मंजूर करण्यात आला या कायद्यानुसार कोणतीही मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा हस्तांतरित करण्यात आली आहे मात्र त्याचे पैसे दुसऱ्यानेच भागवलेत अशी मालमत्ता बेनामी समजली जाते त्यासाठी निकष तयार करण्यात आलेत गेल्या वर्षभरात या कायद्यानुसार कारवाई सुरू बुधवारपासून आयकर विभागानं कीप अवे अर्थात बेनामी व्यवहारांपासून दूर राहा अशा आशयाची देशव्यापी मोहीम सुरू केली मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थ खात्यानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे बेनामी मालमत्तेवर केलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला त्यानुसार नऊशे मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यांचं एकूण मूल्य साडेतीन हजार कोटी रुपये इतकं आहे त्यामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून उर्वरित रक्कम ही दागदागिने आलिशान वाहनं लक्झरियस जहाज बँकांमधील ठेवी यांचा समावेश आहे नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे भरण्याचा प्रकारही या कायद्यामध्ये समाविष्ट होता असंही जाहीर करण्यात आलं बेनामी कायदा एक नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी अस्तित्वात आला आणि त्यानंतर मे दोन हजार सतरामध्ये आयकर विभागानं चोवीस बेनामी प्रोव्हिबिशन युनिट्सची स्थापना केली त्याद्वारे कारवाईचा धडका सुरू केला या पथकाने देशभरातून माहिती गोळा केली असून पुढील काही दिवसांमध्ये कारवाईची व्याप्ती वाढवली जाणार आहे केंद्र सरकारनं काळ्या पैशाच्या निर्मितीवर निर्बंध घालण्यासाठी उचललेलं हे सर्वात प्रभावी पाऊल आहे असं कर सल्लागारांचं मानणं आहे बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह अमोलमाळी